नमस्कार तेजूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दहा मिनटात होणारी उपवासाची बटाट्याची सुक्की भाजी करणार आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये मी एक लहान चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही तूप देखील घेऊ शकता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्या जिरेला चांगलं तडतूड द्यायचं आहे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आता यामध्ये एक मोठा चमचा मी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर यामध्ये आलं वापरायचं असेल तर थोडंसं आलं किसून यामध्ये वापरू शकता आता मिरचीला मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे तर मिरची देखील चांगली परतली आहे यामध्ये आपण आता उकडलेला बटाटा टाकून घेऊया तर तीन ते ती चार मी मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत असं मोठं कट करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही पिसेस तर या तेलावरती आपण चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन येपर्यंत बटाट्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता बटाट्याला मी असा हलकासा गोल्डन येपर्यंत परतून घेतलेला आहे आपल्याला देखील असंच परतून घ्यायचं आहे यामध्ये मी आता दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेते तर कूट जो आहे तो आपल्याला जाडसर टाकून घ्यायचा आहे त्यामुळे खाताना बटाट्यामध्ये तो छान लागतो तर याला देखील मोठ्या गॅसवरती चांगलं परतून घेऊया या अगोदरच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची थाळी उपवासाची आंबोळी साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा अशी उपवासाची पदार्थाची रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी लिंक देते किंवा तुम्ही चॅनल वरती जाऊन बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या रेसिपी मी दाखवत असते तयार झालेली आहे उपवासाची एकदम झटपट होणारी बटाट्याची सुक्की भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनवरही क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय